अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस। 70 वर्षापूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची स्वीकृती झाली होती आणि तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असून आज जामनेर शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी सामाजिक समरसता मंच यांच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याप्रसंगी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले। तसेच सर्व सामाजिक समरसता मंचाचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते। माननीय चंद्रकांतजी बावस्कर यांनी पूजन करावं, आदरणीय भगवानजी सुरवडे यांनी सोनवणे यांनी सुद्धा संविधानाचं पूजन करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारतीय संविधानाचा विजय असो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारत माता की जय। सामाजिक समरसता मंच जामनेर यांच्यातर्फे आज हा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला। 26 जानेवारी 1949 रोजी भारताचं संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हस्तलिखित स्वरूपात माननीय माजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्रजी प्रसाद यांना अर्पण केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते खऱ्या अर्थानं अंमलात आलं। संघराज्यपद्धती, लोकशाही, न्यायालय, वृत्तपत्र हे भारतीय संविधानाचे अंगीकृत घटक आहेत। आपण सर्वांनी त्याचं पालन करावं आणि आपल्याला सर्वांना संविधान दिन माहीत व्हावा या उद्देशाने संविधान दिन आपण 26 नोव्हेंबर रोजी साजरा करतो। जामनेरमध्ये प्रथमच संविधान दिन सामान्य स्वरूपात साजरा करण्यात आला, याची आज सुरुवात झाली आहे। पण दरवर्षी इथून पुढे भारतभरामध्ये सामाजिक समरसता मंचातर्फे संविधान दिंडी, संविधान गौरव दिन असे अनेक कार्यक्रम साजरा करण्यात आला। जामनेरमध्ये आज प्रथम स्वरूपात फक्त संविधान दिनाचं पूजन सामाजिक समरसता मंच जामनेर यातर्फे आयोजित करण्यात आलं। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।